नमस्कार गोवन वार्ता लाईव्हच्या टू द पॉईंट कार्यक्रमात मी किशोर नाईक गावकर आपलं स्वागत करतो आज सोबत आहेत दत्तप्रसाद नाईक आणि दत्तप्रसाद नाईक गोवा लिकर ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष आहेत दत्तप्रसाद बाब स्वागत असा तुझे या कार्यवळ <laughs> गोवा लिकर ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून आज दत्तप्रसाद नाईक आमच्या दत्त सोबत आहे दरवी ते एक राजकीय नेते किंवा पणजीच्या स्मार्ट सिटी संबंधात पणजीचे रहिवासी अशा पद्धतीनं वेगवेगळ्या डिबेट्समध्ये सहभागी होत असतात आज पर्टिक्युलरली लिकर ट्रेडर्स असोसिएशन या संबंधी आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि अर्थातच या चर्चे या चर्चेचे कारण म्हणजे अलीकडेच घडलेला एक्साईज स्कॅम तर हा जो एक्साईज स्कॅम जो पेडणे अबकारी कार्यालयात घडला जिथे एका यू डी सीकडून आर्थिक गैरव्यवहार झाला आणि त्याच्याकडून खात्यानं जवळजवळ अठ्ठावीस लाख रुपये वसूल करून घेतले एवढंच नव्हे तर या सह दोन अपकारी निरीक्षकांना निलंबित करण्यात आलं परंतु अद्यापही कुठल्याही पद्धतीचा एफ आय आर रजिस्टर करण्यात आलेला नाही आता एखाद्या सरकारी कर्मचाऱ्यांनी घोटाळा करणं किंवा आर्थिक गैरव्यवहार करणं आणि सरकारनं त्याच्याकडून पूर्ण रक्कम वसूल करून त्याला माफ करणं असं होऊ शकतं का याच अनुषंगाने अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत नेमकं या अबकारी खात्यात किंवा डिपार्टमेंट डिपार्टमेंटमध्ये हे स्कॅम घोटाळे वारंवार कसे होत असतात आणि कशा पद्धतीनं जिथं मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होतात त्या खात्यात अशा पद्धतीनं आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकार हे कशा पद्धतीनं सुरू असतात संबंधीची माहिती आम्ही या चर्चेतून घेणार आहोत दत्तप्रसाद बाब पहिले सुवातीर पहिला प्रश्न की पेडण्या एक्साईज डिपार्टमेंटान जो स्कॅम झाला दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस या कार्यकाळात जवळजवळ अठ्ठावीस लाख रुपया सरकार युडीसी कडल्यानं वसूल करून घेतले आता हो स्कॅम म्हटल्या उपरात स्कॅम तुमचे एक्सयज लायसन जे रिनिवल असते एन्यूअल ते रिन्यूल फीज ट्रेडर्स त्याच्याकडे विश्वासान दवरताले आणि तो ते रिनिवल करून दितालो दिशेच फारिक करी नसला पैसे फारीक करी नसताना रिनिवल सर्टिफिकेट काढून त्यांना हो प्रोसेस रिनिवलाचा असता पळय तो नेमको कसं असतो ऑनलाईन असता तो पण तो ऑनलाईन जर जाऊ ना तो मेन्युअल कशा पद्धतीने करतात आणि कितल्या पैशांचं व्यवहार जाता म्हणजे व्यवहार इन द सेंस नॉट गैरव्यवहार पण किती फीज फारीक करची पडता पहिली म्हणजे प्रोसेस ऑनलाईन तुमकां हांव समजयता प्रोसेस एक एप्लिकेशन घेऊन एक्सयजीचं एक फॉर्म आसता आमचे जे लायसन आसता इज इन द कस्टडी ऑफ द गव्हर्मेंट वीच इज गिवन टू अज जस्ट फॉर बारा महिने सो so, बारा महिन्या खातीर आमचे लायसन्स आसता जे आमकां एवरी इयर रिन्यू करचे पडटा आनी mm नॉट -hmm. ओन्ली एक्सायज लायसन्स आमकां फाल्यां परमीट बुक्स जाय जाल्यार सुद्दां आमकां एक्सायजान वचून तें चलन घेवचें पडटा एक्सायजान वचून इट इज नॉट एट ऑल ऑनलायन पयलीं म्हणजे हो विशय आमी सारको क्लियर करपाक ऑनलायन ऑनलायन कांयच ना ऑनलायन फक्त एकूच गोश्ट आसा भितर ती बी नांव येता ताजे सो आमी एक एप्लिकेशन इन्स्पेक्टरा कडेन दिता एक्सायज इन्स्पेक्टरा नॉट युडीसी इन्स्पेक्टर ताजेर आपले अप्रुवल ते mm. सा पळतात आणि आपल्या ऑफिसरांक थंय इन्स्ट्रक्ट करता आमकां पेमेंट करपा एक चलन जनरेट कर ओके okay. सो so, पेडण्या भागान थंय इंटरनेटचे एक्सक्यूज दिवन mm. सदांच आज बाबा चलन काडूंक शकना mm. आता मर्जेच्यान किंवा धारगळेच्यान परत परत पेडण्या वचपाक काउंटरचे आता थंयची ती दाकटी धाकटी वांच्या बार अँड रेस्टोरंट सुद्धा अशी असतात थंय की पात्रांव आणि ताजोच बाबा कोण एक सोयरो तोच वेटर बवडा असता आणि तो कुकूय असता आणि तोच थंय सगळे आपली कॅश हँडल हो करता सो ताका आपलो धंदो बंद करून परत परत थंय स्टेशनार वचपाक परवडना सो एक बरेपणात कित्याक प्रत्येक स्टाफाकडे एक, एक बरें रिलेशन असतं बरेपणानं थंय कॅश वताली की तुजें मातशें सारखं सारकें तू तुजें चलन जनरेट कर बँक थं लाीच असा तुम्ही भरा आणि व्हरपाक के वरपास आमकां सांगा सो ह्या विषयाचा हाणें कंप्लीट फायदा घेतला आणि ते पण जे पैसे असतात ते ताणे सगळें कळून चुकलं की ताणें रब्बर स्टेम्पू तयार केलो बँकेचं आणि तो दोन का तीन बँको असं दिसता थंय आणि ताणें लायसन्स थंय थं इंस्पेक्टरात दाखोवन म्हणजे पे झाल्या आणि लायसन्स सुद्धा एक्चुअल ऑफिशियल लायसन्स जनरेट केले आता ऑफिशियल आमच्याकडे फक्त आता जो ऑनलाईन विषय म्हणतात जर तर आमका टायमार चलन दीत जाल्यार आम्ही फक्त पेमेंट ऑनलाईन करू शकता ओके okay. बट बाकीच्या सगळ्या गोष्टीं आमका डिपार्टमेंटान असूकूच जाय okay. आमका आता परमिटां लागता म्हणजे जे आमका वीस रुपयांचे परमिट देतात दोन हजारांचो एक बुक असता आता ही सुद्धा आम्ही परमिट बुकां आमच्या सगळ्या डिलरांनी हे खरेच पैसे सरकारच्या गेल्या नाही आणि कोणाच्या बॉल्स गेल्या हाजी बी चौकशी ना तुम्ही म्हणता तसे हो जर प्रकार पळल आणि असे जर जाऊ शकता ते जे बाकीच्या बातीच्या बाकीच्याकडे जाऊ शकता आता प्रश्न असा असा की ज्या जा तर एक्सईज डिपार्टमेंट म्हणून किंवा कमर्शियल टैक्स डिपार्टमेंट म्हणून सरकारान एक जे एक हे चित्र एक तयार केले की हांसल्ला सगळे व्यवहार हे आता ऑनलाईन पद्धतीनच जातात आणि त्या भितर मोठ्या प्रमाणात ट्रान्सपरंसी आयला गजल खची मेन्युअल जायना आता तुम्ही म्हटत तसे थंसर सगळ्याच गजाली मॅन्युअल जातात थोडंच किती आता ऑनलाईन जातात आता प्रश्न असा असा की एक्साइज कमिशनरान जी इन्फ, जे इन्फॉर्मेशन दिला त्याच्याप्रमाणे दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस ह्या मेरेन हो सगळं व्यवहार झाला mm. आता खूप जणांचे म्हणणे आह की दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस ह्या मेरेन फक्त अठ्ठावीस लाखाचा स्कॅम झाला काय त्याच्या परस चढ जाऊ शकता हो कन्सिडरींग द एरिया पेडणे पेडणे बींग द कोस्टल एरिया कोस्टल एरिया ती असा दुसरी गजाल व्हडा प्रमाणात पेडणे तालुक्यान बार्स असतात म्हणजे ऑफकोर्स फर्स्ट तालुका म्हणतात बार्देस त्याच्या उपरांत पेडण्याचा नंबर लागतो सॉली सालसेताचा नंबर लागतो थर्ड काय फोर्थ पेडण्याचा नंबर लागत तर हो हो अठ्ठावीस पुरतीच असतो काय ह्याच्या परस चढ शकता जो मनीस अठ्ठावीस लाख भरता हाडून ताणे कॅश भरल्या म्हणजे डेफिनेटली तुम्ही भरपूर पैसे असा असे झाले ना <laughs> so, सो डेफिनेटली अठ्ठावीस लाखांचा किंवा चाळीस लाखांचा ना इट इज इन टू क्रोर्स आणि फक्त लायसन फीचा विषय नजरे काढतात हांगा मोर देन लायसन्स फी so, थंय पेडण्या टेम्पररी शेक्स असतात mm. टेम्पररी जाता म्हणजे सिंगल डे पार्टीज जातात mm. दोन दिसांच्यो पार्टी जाता एका विकाचे इव्हेंट्स जाता तर इव्हेन्ट mm. खातीर, mm. खातीर पन्नास पन्नास हजार रुपये लायसन फी अस दहा दहा हजार लायसन फी असता फक्त दोन खातीर किंवा तीन महिन्या खातीर पन्नास हजारांची लायसन फीचं स्ट्रक्चर तो सगळो एक्सायज एक्टान आसा हजे mm. कितें जालां हा कोणें चौकशी केल्या mm. म्हणजे आता मेन चौकशी जाय म्हणता ती आमचे डेप्युटी कडेन साऊंड परमिशना खातीर पेडण्या तालुक्यांत ह्या पाच वर्षांतकी एप्लिकेशनां गेल्ली ट्युरिजम डिपार्टमेंटान शेक्सां खातीर कितकी एप्लिकेशनां गेली आणि सायमल्टेनियसली तितकीच फी एक्साईज आणि आयल्या काय ना ही एन्क्वायरी जाऊन आणि या क्राईम ब्रांचान करूक जाय ईडीन करूक जाय तू एक व्हडलं इम्पॉर्टंट पॉईंट हांगासर उपस्थित केलो की हो जो स्कॅम जो एक्साईज स्कॅम आम्ही म्हणतात तो ज्या तरेन जाला म्हणजे जा रिन्युवलाचे फीज प्रत्यक्ष बँकेन भरी नसताना ती भरली म्हणून दाखोवप आणि ते सर्टिफिकेट दाखोवप आणि हातूंतल्यान अठ्ठावीस लाख रुपया सरकारान वसूल केले पूण पेडणे तालुक्यान बीच आपले शेक्स म्हणा दुसरी गजाल बाकीच्यो पार्ट म्हणा एके दिसा खातीर दोन दिसा खातीर इव्हेटा एक्सायज लायसन्स जे घेतात तातुतल्यान हेच्या परस तिप्पट चौपट व्यवहार जाता म्हणजे ताका खूप प्रमाण आता जसे दत्तप्रसाद नायकान सांगलां की डेप्युटी पांच वर्सांक कितल्या इव्हन्ट परमिशन दिले त्या इवटांत प्रत्येक इव्हेंट जो जाता तो ऑफकोर्स थंय लिकर सव जातात सो त्या प्रत्येक इव्हेटा लायसन कितली इशू झाली आणि त्याची फीज थंडी डिपॉझिट झाल्या का हे आता चेक आनी म्हाका आणि हे जर चेक करीत हो आकडो खंय पावत तेचो नेम ना दत्तप्रसाद बाब मला उगडास असा दोन हजार सात ते दोन हजार बारा ह्या कार्यकाळांत जेन्ना दिगंबर बाब कामत हे चीफ मिनिस्टर असले तेव्हा ऑपोजिशन लिडर मनोहर पर्रीकरांनी एक वडि स्कॅम कॅम्प एक्सपोज केल्लो असेंब्लीन हंड्रेड क्रोर्स एक्सईज स्कॅम आणि खबर आ त्या दिसा त्या वेळार डेली आमच्या हेडलायनी असले त्या एक्सईज कॅम्पच आणि देट एक्साईज स्कॅम वॉज इंटरस्टेट एक वडली लॉबी सगळ्या म्हणजे पंजाब राजस्थान पासून नॉर्थ ईस्ट स्टेटन कशा पद्धतीने एक लॉबी ह्या स्कॅम कशा पद्धतीने इनवॉल्व असा अशा पद्धतीचे खुबशी कागदपत्र खुपशे डॉक्युमेंट्स हे त्या टायमार पर्रीकरांनी एक्सपोज केले पण मागी त्याचे कायच फुडे त्याचे तो स्कॅम आता कशे झाला वेगवेगळे स्कॅम त्या टायमार बी जे पीन काढलेले पण ते स्कॅम बी जे पी सत्तेन नेतुकूत ते नाच झाले पण ते अजूनही सापडना लोक सोदतात बाबा ते स्कॅम खं पवलं काय म्हणून तातुतलाच एक्सईज स्कॅमूय झालो हे जे स्कॅम जाता पण एक्सईजचे आता फॉर एक्झाम्पल गोंयच्यान जो सोरो वयता भायर तो गोयच्या बॉर्डरीचे तो ना गोयच्या बॉर्डरीचे सगळीकडे मेळा पण गोयच्या वाल्यार जे एक्सईजचा जो चेॅक पोस्ट असा थं तो लिकर किंवा सापडना हे जे प्रकरण पळय स्कॅमचे हे तू आता ह्या बिजनस तुझी फॅमिली एक गोंयचो एक प्रतिश्ठीत अशा पद्दतीन किंवा गोंयचो एक, एक कितलीशीत वर्षा ह्या ट्रेडार आसलेली तुमची फॅमिली तू तु ह्या सगळ्या कडेन कसो पळयता पयलीं म्हणजे तुम्ही आता जेन्ना दोन हजार दो सात ते दोन हजार बाराचा विषय काढला दीस वॉज द मोस्ट म्हणजे टेरर मुमेंट ऑफ ऑल द लिकर इंडस्ट्री दोन हजार बारा मनोहरभाई पळय चीफ मिनिस्टर झाले काय लोकांकडून जे पैसे घेतिल्ले पण ते सुद्धा वरून परते दिले म्हणजे करप्शन मनी लेट मी बी व्हेरी क्लिअर ही एक्साईज फी लायसन फी बी न्या डिलराकडल्यानं पण जे पैसे घेतिल्ले तयसनं फाल्या सस्पेंड करतो आज आपल्याक दिनापर्यंत इतकी धमकी चल यांची ते वरून परते दिले तसंच बिचोलचो एक इंस्पेक्टर तो पाचशे पाचशे रुपया साध्या बारावाल्याकडल्यानं घेतालो ती बी मनोहरभाईच्या नजरेन जे हाडली वी एनश्युअर्ड डेट डेट पर्सन रिटर्न्स एव्हरीबडीज मनी एक बरो काळ आमकां आशिल्लो दोन हजार बारा ते दोन हजार सतरापर्यंत जे खुपशो बरं पॉलिसिजू आलो म्हणजे जे ट्वेंटी फायव इयर्स रेजिडंट्स जी ट्रेड गोयकारां खातीर प्रोटेक्ट जाय तोय विषय त्यांना आयलो आणि सरकारा बरोबर एक बरे पद्दतीन म्हणजे एक आमचे आमच्या धंद्याचे त्रास ना जावचे हातूनही आणि एक पब्लिकाकूय कसो फायदा जावचो हातून एक बरे एक डिस्कशन जाऊनच सगळं पॉलिसीज ठरवत त्यात जसे म्हणले दोन हजार सात ते बारा आमचे असोसिएशनच फॉर्म झाले टू काउंटर दॅट करप्शन आणि आता पण जो आता विषय जो चढला जे तुम्ही म्हणजे बॉर्डरीचर कर्नाटकात आणि महाराष्ट्रात ट्रक धरता आम्ही mm. फक्त तो ट्रक धरता आमचे एक्सईज हांगा सोडटा हो विषय हांगा क्लिअर असा बट तो स्टॉक तयार झाला हो mm. व्हडलो विषय असा व खच्या तरी फॅक्टरीन मॅन्युफॅक्चर जातो स्टॉक तो स्टॉक मॅन्युफॅक्चर करपा खातीर ल्कॉहलाचे टँकर्स खंयच्यान कसे आयले ते गोयच्या जाल्यार आल्कॉहल तयार mm. दुसऱ्या स्टेट्सांच्यान अल्कोहोल टँकर जाता mm. ते कसे येतातिट स्ट स्पिरिटल विस्की तयार ओके okay, विस्की mm. एक स्पिरिट कम्स फ्रॉम वेरियस स्टेट्स लाईक उत्तर प्रदेश शुगर शुगरकेन आणि ग्रेप इंडस्ट्री ग्रेप आल्कोहल असतात शुगरकेन आल्कोहोल हे टँकर इलिगली जालें झाले आणि प्रत्येक फॅक्ट्रीन एक्साजाचा इंस्पेक्टर असा हा yeah. जेव्हा प्रत्येक फॅक्ट्रीन एक्साजाचं इन्स्पेक्टर असा जर गोयांत मॅन्युफॅक्चर झाले अल्कोहोलिक ब्रँड्स भाग कसे सापडतात सो so, एक्साच्या स्टाफाचे केनच एक्शन जायना ना एक्शन जाता आमच्या हरकिल्ल्या mm -hmm. साध्या mm -hmm. मनशांचे आमच्या सारखि सादे डिलर किंवा एक सादो बवडो कोण बार अँड रेस्टॉरंट असा पाच सांगता परवरी एक प्रतिष्ठित खानावळ hmm. जे बरे जेवण दिता सगळ्यांक ताजे बार लायसन hmm. एका वर्षात सस्पेंड इज द फर्स्ट इन द हिस्ट्री ऑफ एक्सीज डिपार्टमेंट की बहुजन समाजाच्या साध्या मनशाचे एक्सायज लायसन्स एका वर्षा खातीर सस्पेंड केले फॉर द फर्स्ट ऑफेन्स की वॉज सर्वींग लिकर आफ्टर इलेव्हन ओ क्लॉक जाका नॉर्मली बाकीचे सगळ्यो जर केसीस काढत पाच ते दहा हजार फाईन जाय पाच हजार फाईन जाय नॉट मोर द फर्स्ट ऑफेन्स ताचे एका वर्षा खात्री सस्पेंड असल्यो गोश्टी गोष्टी चल्ल्या चालल्या आमी डायरेक्ट निषेध करता एज इंडस्ट्री एज विशयाचो या करता निषेध जावपाक जायना बहुजन समाजाचा सादो मनीस तो पॉलिटिकल वेंडेटा म्हणून गोश्टी गोष्टी जपकारना एक एक एका तू तो उगडास करता जेव्हा मनोहरबाब पर्रीकर चीफ मिनिस्टर असले आणि एक्सियजच्या संदर्भात वेगवेगळे विषय वेग त्यांना येताले त्यांना एक दीस आम्ही बातम्या करताले सदांच एक्सईज हर सोरो धरलो थंय धरलो आणि एक दीस किंवा झालं की मनोहर पर्रिकरांनी सांगले की अरे तुम्ही गोयातल्यान जो सोरो ते सगळे आम्हाला टॅक्स फारीक करतात तो आम्ही किती धरतले त्यांच्यानी धरप इट इज देअर रिस्पॉन्सिबिलिटी आम्ही धरपची गरज ना आम्हाला सगळं टॅक्स त्याचं फारीक जाता म्हणून आता हो किती नेमको प्रकार म्हणजे हंगाल टॅक्स फारिक करून जावं तसं इलिगल सोरो भायर व्हरपाक मेळटा काय स्टेटीच्या रेव्हन्यूच्या नजरेच्या पळत जाल्यार डेफिनेटली गोवा इज नथिंग टू लूज ऑन दीस वेन इट कम्स टू रेवन्यू आता भायल्या स्टेटीन डेफिनेटली आता धरता ते कित्याक आहे रेव्हन्यू तांकां मेळना ना वता वत बट एज गोवा कित्याक इट इज अ स्टेट सब्जेक्ट पहिली म्हणजे एक्सायज इज अ स्टेट सब्जेक्ट इट इज नॉट अ सेंट्रल सब्जेक्ट सो आमच्या स्टेटीचा जो इंटरेस्ट असा तो राखून तो विषय जाता आता दुसरा विषय असा म्हणतात जो वता पळय तो लिगल वता काय इलिगल वता म्हणजे गोयच्या हा लायसन बी पळय भरप जायना ती एक्सईज ड्युटी भरप जाता काय ना मोठा प्रश्न असा न्ही एक ट्रक म्हणजे इट्स अ ह्यूज अमाऊंट लॅक्स ऑफ एक्सईज ड्युटी सो ही खरी भरप असा काय म्हजो एकूच प्रश्न असा आज डिपार्टमेंटाक की आता दोन दिस पहिली कर्नाटकात एक ट्रक दिला त्या स्टॉकाचे हांगा ड्युटी भरिल्ली आसा काय ना हे इन्व्हेस्टिगेशन जाता काय की नाही एक्झॅक्टली exactly, बरोबर सो so, हे एक पळोवपाचं हे आसा न्ही आमकां जेन्ना आमच्या धाकट्या वाईन शॉपांक चॅक करता परत परत इन्स्पेक्टर्स यो तेन्ना हिजे बील ना तिजे बील ना करून आमकां पंचवीस पंचवीस हजार रुपया फायन मारता का जबाबदार कोण mm. फॅक्टरीन तो तयार mm. ते फॅक्टरीन कोण इन्स्पेक्टर आशिल्लो त्या इंस्पेक्टरांचे किती एक्शन घेतली हे खंय कोण केन्नाच जायना म्हणजे इट इज मोर दॅन द स्केम इट इज अ करप्शन इन द लेट अस बी व्हेरी क्लिअर ऑन दुसरी गजाल दत्तप्रसाद बाब फाटल्या दिसांनी एक uh, इश्यू रेज तो म्हटल्यार मोपा एअरपोर्टाचे एक आउटलेट गव्हर्मेंटान परमिट केला ताका लिकर सेल करपाक आता सगळे आम्ही जर पळयत गेल्यार बॉम्बे दिल्ली आम्ही वसत जाल्यार आज वडली वडली आउटलेट्स थंय तयार जाल्ले इवन बार अँड रेस्टॉरंट्स सुरू झालेली असतात सो मोपा भायर खुबशीं बाहेर शॉपां आसात तो मोपा लिकर आउटलेट सुरू करपाक तुमचो विरोध पळय जेन्ना आमी म्हणटा बार रेस्टॉरंट्स हे सगळ्या गोंयानूय आसा, आसा। दाबोळे आशिल्ले दोन हजार बारा जेन्ना दाबोळे असे हे आयले एअरपोर्ट शॉप आले आमचा आज मेन धंदा mm. असा पण तो टुरिस्ट पण जे परत व्हरता ताजे असा नॉट लोकल कंजम्पशन किती जाता लोकल कंजम्पशनांना सगळ्या गोष्टींचे डिस्काउंट कस्टमर डायरेक्ट सांगता ही तुझ्याकडे ह्या रेटीत रे शेजारी आपल्याला त्या रेटीत सो आमकां त्यांचे लोकल कस्टमरांचे कांयच मार्जिन्स mm. असना फक्त mm. आर एमआरपी रेटीन ते मेटा आणि ते मी आज सरकारान इतकी रिटेल लायसन्सीस दिल्ली असा की आमच्या सुद्धा कॉम्पिटिशन जाऊन तातून सुद्धा मार्जिन कमी झाली असा आज जर एंट्री आणि एक्झिट पॉइंटारुच जर व्हाईनशॉप आले तुवें धारगळचो विषय जसं काढलो आज थंय वीस व्हाईनशॉपांचे लायसन दिल्ले असा एट अ स्मॉल स्ट्रेच ऑफ अराऊंड हाफ किलोमीटर सो थंय ते तांच्या भे ते खंयच्या कस्टमरांचेर धंदो करतले परत एकदा मुख्यमंत्र्याकडे एक मागणी केली असा तुमच्या माध्यमांच्या परत एकदा मागतात साधो मनीस ह्या धंद्यान असा आम्ही एक पाच स जाणूच असा जे सारखे एस्टेब्लिश असा बट hmm. आमकां कांयच फरक पडचं ना आम्ही कम्पीट करतले hmm. केदोय व्हडली हांगा पार्टी हो, कम्पीट करतले hmm. बट बाकीचो सामान्य मनीस जो आसा तो चिड्डतला ह्या आणि जसे हायन म्हले तसे रव्हन्यू मॉडल म्हणजे एअरपोर्टाचे शॉप हाडून रेव्हन्यू कसं वाटतो आमचंच सेल थं वतलो सो hmm. सरकारा हाची काहीच एडिशनल बेनिफीट ना बूस्ट इन टुरिझम म्हणून कांार पडला बुस्ट इन टुरिझमचे एसक्यूज दिवून शॉप हाडप कशा पद्धतीने बुस जातले वाईनच्या एअरपोर्टार असा म्हणून चढ हे जातले आणि सगळ्या ना आता नंडिये कितके एअरपोर्ट्स असा काही मोजक्यात थोड्या एअरपोर्टांचे शॉप्स असा एक बेंगलोर एक असले बॉम्बे असे दिल्लीक ते बी बंद झाले आणि एक तुम्हाला गोष्ट सांगता एक कोण दिल्लीकोर्ट चल एअरपोर्टाचे व्हाईनशॉप तो त्या दिल्ली एक्सईज कॅम्प भीत सध्या तोच मनीस गोत वॉप घालूक सोदतालो दोन हजार एकोणीस त्यांना विरोध करून ते बंद केले जो दिल्ली एक्साइज कॅम्पान भीतर असा मनीस तो गोयात माईंड जॉब ओपन करूक शकतालो ते मनीस सिसोदियाक भीतर उडयला ते कसले किती एक्साइजाचे घोटाळे आणि किती हे असा ते हांगा किती हांगा कोणाचे किती चेकिंग असा हांगा सगळे फ्री फॉर ऑल चालला दत्तप्रसाद बाब आणि एक गजाल म्हाका निमण्यार तुका विचारची दिसता की ज्या पद्धतीन गोवा हे इंटरनॅशनल टुरिस्ट डेस्टिनेशन असाच पण गोयात आता असं झाला की धंदो जर गोयात खंयचो चलतो तो फक्त बारराचं म्हणजे आज जर आम्ही पळत तू आता एक्झाम्पल दिले मोपांचे मोपा एअरपोर्टाच्या अनुषंगान जर स्थानिकांक धंदो खेचं जर बाराचं म्हणजे जवळजवळ वीस पंचवीस लायसना थंय दिल्या आज प्रत्येक गांवांत आमकां दिसता की जनरल स्टोर बंद जाता आणि थंय लिकर शॉप सुरू म्हणजे अशा जर ही लिकर शॉप जर प्रमोट करपाक लागले आम्ही अफकोर्स ज्या जाग्यार टुरिस्ट असतात त्या जाग्यार लिकर शॉपांक तुम्ही परमिशन दिता एक वेळ मान्य करपाक शकता पूण आतां गांवां गांवांत जी लिकर सर सकट जी परमिशनां दिवपाक लागल्या ताचो परिणाम सोसायटीचेर वेगळ्या तरेन पडटलो असो दिसना पळय okay. बहुजन समाजाच्या हो बिझनेस हे आम्ही कोणूच नाकारू शकना कारण लिकराशी थेट संबंध बहुजन समाजाचा असा पण तोच बहुजन समाज त्या लिकराक लागून आयज जो काबार जायत असा त्याच्या संदर्भाने एक तरी एक स्ट्रिक्ट पॉलिसी असची असे तुका दिसताना बिंग द प्रेझिडेंट ऑफ दोन हजार चौदा सरकारक लेटर दिले की वाईन शॉपाचे नवी लायसन्स बंद कर अँड वी स्टँड बाय दॅट इवन टुडे कित्याक जितकी चढ वाईन शॉपां जाता कोणूच जोडून पावला बरोबर आणि जसे पिवपचा जो विषय असा इट इज अ सोशल रिस्पॉन्सिबिलिटी प्रत्येकान सोशली आपले जे किती असा ते करपाक जाय ड्रिंक यू हॅज टू ड्रिंक रिस्पॉन्सिबिलिटी ऑर यू शूड एवॉयड ड्रिंकींग फाल्यां गोंयांत जर समज ड्राय स्टेटूत करून उडयली आमी कितें आनी कितें धंदो कितें मेळटा तो घेवन बसतले बट आज सरकारानूच आमकां परमिशन दिल्लें आसा ताज्या दायऱ्यान रावून जे कितें कायदेशीर धंदो आसा ते आमी करता आनी परत एकदां सांगता एटलिस्ट इन माय शॉप्स आय एम हॅवींग फोर लिकर लायसन्सीस इन गोवा चार म्हजी वायन शॉप्स आसा म्हज्या सगळ्या वायन शॉपाचेर आमी सगळे कायदे इवन बिलो एटीन कोण येता आमी तांकां सर्व करता आमी इवन एक कोण फॅमिली सुद्धा आयलो आपल्या भरग्यां घेऊन त्यांना इन्स्ट्रक्ट करतात mm. की प्लीज की युअर चिल्ड्रन इन द कार ऑर आउटसईड सो ही आपल्या मनशाची सोशल रिस्पॉन्सिबिलिटी शॉपाच्या बाहेर शॉपच्या पिऊक दिना सो वी टेक केअर ऑफ ऑल दीस थिंग्स मोस्ट ऑफ आर मेंबर्स ट्राय टू टेक केअर ऑफ दीस थिंग्स बट अशी जेव्हा चार लायसनं दिवप वतात त्यांना आज कोणी लायसन घेता ताका बाकीच्या सोसायटीचे पडिल्ले ना त्याच्या शॉपाच्या भरूच थंय भे रावता आणि पिवपाक लागतात ॉट करेक्ट बीन टेलिंग दुसरा विषय परत आता तुम्ही हजेर आले त्यांना कालांगूट कितकेशाच शॉप्स जी भायले लोक चलतात uh -huh. आम्ही थंयच्या इन्स्पेक्टरच्या नजरेन हाडिल्ले uh -huh. असतात uh -huh. कालंगूट कांदोळे अंजुना uh -huh. सालिगांव uh -huh. की दे आर ऑपरेटिंग टील ट्वे क्लॉक इन द नायट वन ओ क्लॉक इन द नायट तांचेर एक्शन घेवपाची सोडून थंय तांकां फोन वात आणि सांगता की दत्तप्रसाद नाईक एसोसिएशनान तुमची कंप्लेन केल्या आमी चॅकिंग योपचे आ असं झालं माझा लास्ट प्रश्न तुका एक्सईज म्हटल्यार भांगराचे ताती दिवपी कोंबडी अशी तिची एक व्याख्या केली जाता आणि एक्सईज हे सदांच फायनॅन्स मिनिस्टर म्हटल्या चीफ मिनिस्टराकडे असतात हो एक्साईजातला स्कॅम म्हण किंवा हे एक्साईजातल्य भानगडी म्हण आणि गोयात ज्या तरेन सोरो ह्या विषयाक ज्या तरेन गोयात मागणी असा डिमांड असा व एक्सईज कॅम्प किंवा एक्सांज एक डिपार्टमेंट केन्नाच क्लीन किंवा कसलेच करप्शना शिवाय चलो शकता काय हा म्हणजे जे हा ट्रेड करता हा आजपर्यंत केन्नाच खा के गरमेंट पैसे देऊ नको कियाक हा सगळ्या कायद्यान घेतला ज्या मनशा कायदा तोडपासून असता ताई गोष्टी कर आता मुख्यमंत्र्याकडे हे आसा हे डिपार्टमेंट मुख्यमंत्र्याकडे आसा मुख्यमंत्र्यान ती खात्री जाय पहिली खात्री जाय की युडीसी अरेस्ट करपाक नॉट सस्पेंड पहिली ताका ट्रान्सफर करून कोणाचा सोयो आणि ताजी खंयचो राजकारण खूप राजकारण्याचा सोयरो फॉर वीच इज बीन प्रोटेक्टेड ही जावपाक जाय दुसरा डिपार्टमेंट वेट्स एंड मेजर्स आता वेट्स एंड मेजर्स रिसंटली सगळ्या शॉप वाल्यांचे रेडी स्टार्ट केलं आम्ही जाल्यार प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर करना फॅक्ट्रीज फॅक्टरीज कितें हें करता सप्लाय करतात ते आम्ही विकता ऑल लेबल आर रेजिस्टर्ड विथ एक्सीज डिपार्टमेंट वेट्स एन्ड मेजर्स लागना आमचे लागणार्स म्हणटा सारके ना करून आमकां फायन मारप फायन मारप झाले तो विषय वेगळो पांच म्हयने महिने स्टॉक तसोच खुबश्या जणांचा हें केलो आता जो कमिशनर असा नारायण गाड कडल्यान खूप कॉपरेशन मिळिले म्हणजे आम्ही खुबश्यो गोष्टी जो नजरेन हाडल्यो ताज्या ताणे एक उडोप्रयत्न प्रयत्न आणि आय एम ऑफ डेट ओपिनियन जो मनीस करता ताका केन्नाच बेश्टोच अनवॉन्टेड ब्लेम करपाक जायना mm -hmm. आता सकयले जर जो स्टाफ ताका जर कॉपरेट आमचो व्हॅटाचं एक मोठा विषय आशिल् वॅट नोटीसी येल परत तेमेंट सीएम कडे असं बेशटोच वेट नोटीसी धाडा की इतक्याक तितके लाख बऱ्या तो विषय एन बींग सेल्स टैक्स कमिशनर ताणं व्यवस्थित तो करंट सेल टेक्स कमिशनरात एक्सप्लेन करून नोटीफिकेशन सगळ्यांना आयला mm. बट अजून रिलीफ अशी येऊन हो म्हणजे तो जो पण आसा नोटीसीस विड्रॉ झाल्या काय फुड झालं ते आम्हाला अजून येऊ न बट इतके ताणे आमच्या खात्या केलं आणि जे केलं ते काय केसला आमच्याकडल्यानं mm. जाऊ ना डिमांड सकयल्या स्तराचेर डेफिनेटली खूप त्रास जाता दिसता ह्या पॉंटाचे आम्ही सो टू द पॉईंट आटोपतो घेऊया एक महत्त्वाची गोष्ट जी दत्तप्रसाद नाईक uh, यांच्या माहितीतून उघड झाली ती म्हणजे ज्या पद्धतीनं एक्साईज डिपार्टमेंटमध्ये म्हणजे अबकारी खात्यात ज्या पद्धतीनं सिस्टम सुरू आहे त्या सिस्टममध्ये उघडपणे भ्रष्टाचार सुरू आहेत आता एकीकडे आपलं सरकार सुशासन गुड गव्हर्नन्सच्या गोष्टी करतायत आणि दुसरीकडे अशा पद्धतीनं भ्रष्टाचार करप्शन स्कॅम हे उघडपणे होत आहेत या सगळ्या गोष्टीवरती अंकुश का ठेवला जात नाही हा आता खरा प्रश्न आहे आता जो काय घोटाळा पेडणे अबकारी कार्यालयात झाला आणि एका यू डी सीकडून सरकारकडून अठ्ठावीस लाख रुपये वसूल करण्यात आले तो घोटाळा अठ्ठावीस लाखापुरतीच मर्यादित आहे का की त्याच्यापेक्षाही त्याची व्याप्ती मोठी आहे तर त्याच्यापेक्षाही त्याची व्याप्ती मोठी असू शकते हे दत्तप्रसाद नाईक यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे कारण पेडणे तालुक्यातल्या कोस्टल बॅल्डमध्ये जे जे काही इव्हेंट्स किंवा शॅकमध्ये शॅकना जे परवाने दिले जातात त्या प्रत्येक परवानेची फीज ही सरकारी बँकेत किंवा सरकारी खात्यात जमा झाली आहे का याची नोंदणी होणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट दोन हजार अठरा ते दोन हजार बावीसपर्यंत या पर्टिक्युलर स्कॅमची माहिती कुणालाच कशी कळली नाही कारण दरवर्षी प्रत्येक खाताचं ऑडिट होत असतं मग जर दरवर्षी ऑडिट होत असतं तर मग रिन्युअल झालेल्या लायसन्सची फीज ही बँकेमध्ये जमा झाल्याचं त्या ऑडिटमध्ये का आढळून आलं नाही असे अनेक प्रश्न या प्रकरणाच्या व्याप्तीचे स्पष्ट संकेत देतात त्यामुळे आम्ही अशी आशा बाळगूया की राज्याचे मुख्यमंत्री जे स्वतः अर्थमंत्री आहेत आणि ज्यांच्याकडे एक्साइज डिपार्टमेंटाचा ताबा आहे ते या प्रकरणी निश्चितच गंभीर दखल घेतील आणि या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन हा नेमका घोटाळा किती प्रमाणात आहे आणि या घोटाळ्यात कोण गुंतले आहेत त्या सगळ्यांचा ते, ते पर्दाफाश करतील तू या आमच्या मुलाखतीला आज वाटेकार झालो आणि आमका इन्फॉर्मेशन दिले तुझे खूप खूप धन्यवाद